कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून काही अपडेट आधी लागत आहे। या अपडेट मध्ये काही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। हे रुग्ण किती पॉझिटिव्ह आहेत, कुठले आहेत, याबाबत सविस्तर माहितीसाठी आमचे सहकारी किरण काळे थेट कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला किरणजी, आलेल्या अपडेट मध्ये काही रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे, काय सांगू शकता? विशालजी, नाशिक जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील एकूण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, बरे झालेले, उपचार घेत असलेले व मृत्यू याचा संपूर्ण आढावा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर आनंद पवार यांनी आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे आणि आता आपण ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पाठवणार आहोत। आजपर्यंत एकूण तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल आहेत 79,723 आणि त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह आहेत 19,550 व पूर्णपणे बरे झालेले आहेत 14,645। एकूण उपचार घेत असलेले आहेत 4,313। एकूण मृत्यू आहे 592। नाशिक ग्रामीण एकूण पॉझिटिव्ह आहेत 4,601, पूर्णपणे बरे झालेले आहेत 3,370। मृत्यू आहे 147। एकूण उपचार घेत असलेले आहेत 1,084। नाशिक मनपा एकूण पॉझिटिव्ह आहेत 13,278, पूर्णपणे बरे झालेले आहेत 9,948। मृत्यू आहे 335। एकूण उपचार घेत असलेले आहेत 2,995। मालेगाव मनपा एकूण पॉझिटिव्ह आहे 1,493, पूर्णपणे बरे झालेले आहेत 1,180। एकूण मृत्यू आहे 89। एकूण उपचार घेत असलेले आहेत 224। जिल्हाबाहेरील एकूण पॉझिटिव्ह आहे 178, एकूण बरे झालेले आहेत 147, मृत्यू आहे 21। एकूण उपचार घेत असलेले आहेत 10। आज रोजी दिवसभरातील सायंकाळपर्यंत एकूण पॉझिटिव्ह आहे 603। आज रोजी दिवसभरातील एकूण बरे झालेले आहे 629 आणि आज रोजी एकूण दिवसभरातील मृत्यू आहे 7, त्यामध्ये नाशिक शहरातील 1, ग्रामीणमधील 5 व जिल्ह्याबाहेरील 1 असे आज दिवसभरातून 7 मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। आता आपण नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील सध्याचे बाधित उपचार घेत असलेले रुग्णांवर एक नजर टाकूया। नाशिक NMC मध्ये सध्या बाधित उपचार घेत असलेले रुग्ण आहेत 3,030। नाशिक ग्रामीणमध्ये आहे 1,084। नाशिकमधील आहे 203। चांदवड तालुक्यातील एकूण बाधित उपचार घेत असलेले रुग्ण आहेत 388। देवळा 89, नांदगाव 91, येवला 5, त्र्यंबक 13, सुरगाणा 12, कळवण 3, बागलाण 48, पेट 00, इगतपुरी 48, मालेगाव MMC 267 व जिल्हाबाहेरील 10। या प्रकारे वरील तालुक्यातील बाधित रुग्ण उपचार घेत आहे सध्याच्या स्थितीला। विशालजी, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी समस्त नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आम्ही प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजतर्फे कळकळीची विनंती करतो की कृपया आपण गर्दी टाळावी, प्रशासनास योग्य ती मदत करावी। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे, धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।